ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गट शिक्षणाधिकारी रेवती मठद यांना निरोप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचे प्रामाणिक कार्य केले मठद। कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या विभागातील भाषा महत्त्वाची नसून भावना महत्त्वाची आहे। निपाणी तालुका हा बहुभाषिक कन्नड व मराठी असल्यामुळे येथे मला गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना सर्वांचे सहकार्य मिळाले। बीआरसी शिक्षक संघटना प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक घटकांच्या समवेत गेली 3 वर्ष 8 महिने सेवा देत असताना सर्वांचे सहकार्य आदर आपुलकी मिळाली असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी रेवती मठदी यांनी केले। त्या निपाणी येथे बीओ ऑफिस कार्यालयात आपल्या निरोप समारंभात बोलत होत्या। प्रारंभी स्वागत प्रकाश कल्लोळे तर प्रास्ताविक गोकार यांनी केले। पुढे बोलताना मठद म्हणाल्या, शैक्षणिक कार्य हे अतिशय पवित्र कार्य असून याच्या माध्यमातून येणारी भावी पिढी घडवण्याचं भाग्य लाभतं। निपाणी तालुक्यामध्ये गट शिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांच्या पर्यंत सर्व शैक्षणिक सोयी सुविधा पोहोचवण्याचे प्रामाणिक कार्य केलं असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कोणत्या पद्धतीने साधता येईल त्यासाठी येणाऱ्या समस्या व या समस्यांचे निराकरण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने केले असल्याचे सांगितले। निपाणी तालुक्यातील नूतन गट शिक्षण अधिकारी महादेवी नाईक आपला पदभार स्वीकारून बोलताना म्हणाल्या, निपाणी तालुका हा उत्तम पद्धतीचा शैक्षणिक तालुका असून राज्यामध्ये प्रबळ घटक आहे। या तालुक्यामध्ये काम करत असताना शैक्षणिक घटकातील सर्व संघ संघटना यांना विश्वासात घेऊन उत्तम कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। या प्रसंगी रेवती मठद यांच्या निरोप समारंभ प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शिक्षक मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी सन्मान केला। या कार्यक्रमास निपाणी तालुका रेंज मधील शिक्षक शिक्षिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। ಬಹುಶಃ ಪ್ರೈಮರಿ ಇದ್ದಾಗಿಂದ ಜವತ್ ಬಿಳ್ಕೊಡ್ ಸಮಾರಂಭ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ, ಆಮೇಲೆ ಎಸ್ ಎಲ್ ಸಿ ಬಿಳ್ಕೊಡ್ ಸಮಾರಂಭ ಇದು ಯೂಸ್ವಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೇಳ್ತೀವಿ। ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಬ್ರು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪುರಾಣಿಕ್ ಮಠ ಸರ್ ಬಂದಾರ, ಬಿಂದು ಅಂಕಲಿ ಸರ್ ಬಂದಾರ, ಪೊನ್ನೂರು ಸರ್ ಬಂದಾರು, ಕಸಾಪದಿಂದ ಜನವಾಣಿ ಮೇಡಮ್ ಅವರೆಲ್ಲ ನಾನು ಜಾಯ್ನ್ ಆದಾಗ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇದ್ರು। ಇಷ್ಟು ವಿನೂತನವಾಗಿ ನನಗೆ ಆಕ್ಚುಲಿ ಭಾಷೆ ನನ್ನವ್ರು ಆಗ್ಲೇ ಸರ್ ಮುಂದೆ ಹಂಚ್ಕೊಂಡೆ, ಏನು ನಿಪಾರಿ ತಾಸರ ಇದ್ರಿ ಹೌದು ಏನು ಮರಾಠಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವ್ರಲ್ಲ ನೀವು ಹೆಂಗ್ ಮಾಡತ್ತೀರಿ ಏ ಅಲ್ರಿ ಅದು ಕರ್ನಾಟಕನ ಮತ್ತೆ ಮರಾಠಿ ನಿಮ್ ಮರಾಠಿನ ಬರಂಗಿಲ್ಲ ನೀವು ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತೀರಿ। ಇದು ಒಂದು ನಾನು ಬಹಳ ನಿಮಗೆ ಒಂದು ಕೃತಜ್ಞತೆ ಹೇಳೋದೇನಂದ್ರೆ ಭಾಷೆ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರು ಭಾವನೆಗಳೇ ಕೊರತೆ ಇರಲಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಿಮ್ಮ ಭಾವನೆಯನ್ನ ನಾನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ನನ್ನ ಭಾವನೆಯನ್ನ ನೀವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಭಾಷೆ ಹೇಳ್ತಿದ್ವಿ ಒಂದೊಂದು ಕಡೆ ವಿಚಿತ್ರ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಪಂಚಾಯತಿ ಇರ್ಬೋದು ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆಯ್ಕೆ ಇರ್ಬೋದು ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಪಂಚಾಯತಿ ಆಡಳಿತ ಅಧಿಕಾರಿ ಎತ್ಕೊಟ್ರು ಆಮೇಲೆ ನಾನು ಬಂದ ತಕ್ಷಣ 4 ತಿಂಗಳು ಕರೋನಾ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು, ಆ ಕರೋನಾದಲ್ಲಿ ಒಂದು 4 ಪಂಚಾಯತಿ ಬೇರೆ ನೋಡಲ್ ಆಫೀಸರ್ ಆಮೇಲೆ ಟೋಲ್ ಲಕ್ಕ ಡ್ಯೂಟಿ ಇದ್ದಾಗ ಒಂದು 4 ಪಂಚಾಯತಿ ಬೇರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದ್ರೆ ಒಂದು 4 ಹಿಂಗಾಗಿ ಒಟ್ಟಾರೆ ಅಂದ್ರೆ 12 ರಿಂದ 20 ಪಂಚಾಯತಿ ಎಲ್ಲ ಪರಿಚಯ ನಾನು ಹಿಂಗೆ ಒಂದು ವಾರ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ರೂಪ ಏ ನಿಮ್ ತಾಸರ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿರ್ರಿ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಇರಿ ಮತ್ತೆ ಇದು ನಮ್ಮ ಇದ್ರೊಳಗೆ ವೃತ್ತಿ ಬದುಕಿನೊಳಗೆ ನಡೀವಂಥದ್ದು ಅಂತ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಪ್ರೌಢ ಮತ್ತು ಪ್ರಾಥಮಿಕ ಇರ್ಬೋದು ಸಂಘಟನೆ ಅವರು ಇರ್ಬೋದು ಏನೇ ಕೆಲಸ ಇದ್ರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಚೇರಿ ಸಿಬ್ಬಂದಿನೂ ಕೂಡ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಂಗೆ ಸಹಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಬರುದಿಲ್ಲ, ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಅವರೇ ಬಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನಾವು ಕೊಟ್ಟಿವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾರೂ ಕೂಡ ಹಿಂದೆ ಬೀಳಂಗಿಲ್ಲ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಉದಾಹರಣೆ, ಮೊದಲು ಕೆಲಸ ಹಾಕಿದ್ದಿಲ್ಲ ಹಂಗ ಬಟ್ ಅವ್ರು ಗೈಡ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಗೈಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ನನಗಿಲ್ಲ।